बेटी फाउंडेशनच्या वतीने येत्या 22 नोव्हेंबर 2020 रोजी आंतरराष्ट्रीय पुरस्कार तथा भव्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. अनाथ मुलींचे बालकाश्रम सुरू करण्याचे प्रति माडेकर यांचा मानसवनी येथे बेटी फाउंडेशनच्या वतीने येत्या 22 नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय चषक स्पर्धा व कवी संमेलनाचे भव्य आयोजन करण्यात आल्याची माहिती बेटी बचाव फाउंडेशनचे विद्यमान अध्यक्ष प्रीती माडेकर यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केली आहे. संस्था सन 2015 पासून पुरस्कार वितरण कवी संमेलनाचे आयोजन दरवर्षी करीत असून या उपक्रमाला रसिकांकडून उत्तमरित्या प्रतिसाद मिळत असतो. नवोदयीन कवित्रींना हक्काचे व्यासपीठ मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून संस्थेने अनेक उपक्रम शहरात राबविले आहे. तळागाळातील सामाजिक कार्य करणाऱ्या होतकरू नवोदितांना प्रकाश झोतात आणण्याचे कार्य बेटी बचाव फाउंडेशनचे अध्यक्ष प्रती माडेकर या सातत्याने करीत असतात. उपक्रमात सहभागी होण्यासाठी कवित्री वर्गात आवड व उत्साह आल्यामुळेच आजपर्यंत सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले आहे. बेटी फाउंडेशनचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सर्वत्र पोहोचले आहे. कवी आणि समाजसेवकांना आयोजित कार्यक्रमातून नेहमीच प्रोत्साहन व प्रेरणा मिळते. या निराधार मुलींना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणात खारीचा वाटा उचलण्याचे कार्य सदैव करीत असल्याचे सर्व श्रुतस आहे. त्यांचे भरीव व उल्लेखनीय कार्यात काही समाजसेवकांचा देखील मुलांचा वसिहांचा वाटा आहे हे तेवढेच सत्य आहे. निराधार अनाथ मुलींचे बालिकाश्रम यवतमाळ जिल्ह्यात सुरू करण्याचा त्यांचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. येत्या 22 नोव्हेंबर रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले असून यात वाद क्षेत्रातील सामाजिक कवी पत्रकार यांचाही पुरस्कार सोहळ्यात सन्मान करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. ही माहिती ओंकार चेक यांनी दिली.